बऱ्याच ताईंच्या अशा पण कमेंट असतात की ताई तुम्ही जी कटोरी आहे ती क्रॉस कापतात, ती सरळ कापत नाही. तर बऱ्याच ताईंच्या अशा कमेंट असतात की ताई तुम्ही कटोरी आडवी ठेवता का, मग ती बसते का व्यवस्थित, मग ती शिवल्यानंतर तिचा काही प्रॉब्लेम येत नाही का, असं काही होत नाही. कारण आता तुम्ही बघा, हा पाठीचा भाग आहे आणि ही बाहीची उंची आहे आणि आता एवढाच कपडा उरलाय, तर याच्यामध्ये आपल्याला क्रॉस पट्टी पण काढायची आणि पुढचा भाग पण काढायचा, कटोरी कटोरीच्या साईडचा भाग. एवढ्यात बसणार आहे का? एक मीटर कपडा असून नाही बसलेलं. मोठ्या साईजचा 44 साईजचा ब्लाउज असून तर बसणार आहे का? नाही बसणार. मग तेव्हा काय 2 अस्तर वापरणार? 2 मीटर? तुम्ही जरी आणून द्यायला सांगितलं तरी कोण देणार आपल्याला 2 मीटर असता? नाही. मग याच्यामध्ये ऍडजस्ट करायला लागतो आणि त्यावेळेस असं काही नाही, आपण अस्तर कटिंग करतोय. तर बऱ्याच ताईंच्या अशा कमेंट आहेत की ताई तुम्ही क्रॉस कापतात कटोरी, ती क्रॉस मांडल्यानंतर ती बसते का बरोबर, मग तुम्ही त्या कपडा आडवाच ठेवतात. तर असं काही नाही, ब्लाऊज बसण्याशी मतलब आणि ब्लाऊज अंगात घालण्याशी मतलब, कारण आपण इथं अस्तर कटिंग करतोय, हे आडवं कापलं काय उभं कापलं काय फरक पडत नाही. मेन आहे तो ब्लाऊज पीस. आता ह्या ब्लाऊज पीसच्या लाईनिंग कशा आहेत? सरळ आहेत. तर इथं काय करायला पाहिजे आपल्याला? बाईची उंची ती पण सरळ आली पाहिजे, पाठीचा भाग पण सरळ आला पाहिजे आणि पुढचा भाग पण तो पण सरळ आला पाहिजे. मेन प्रॉब्लेम हा आहे. त्याच्यामुळे अस्तर कटिंग करताना आपल्याला ऍडजस्ट करायचंय, कारण मग असं बघायला गेलं तर 2 मीटर अस्तर लागल 40-45 साईजच्या ब्लाऊजला, असं पण होईल ना. मग त्याच्यासाठी अगोदर अस्तरवरती आपण कसंही ठेवून ऍडजस्ट करू शकतो, फक्त ब्लाऊज व्यवस्थित बसलं पाहिजे, कस्टमरचा प्रॉब्लेम नाही आला पाहिजे ब्लाऊजला. कस्टमरचा असू द्या किंवा स्वतःचा असू द्या, ब्लाऊजला प्रॉब्लेम नाही आला पाहिजे, व्यवस्थित बसलं पाहिजे. आता इथे एवढी जागा उरली, इथं उभं बसणार आहे का? नाही बसणार. कारण कटोरी कटोरीच्या साईडचा भाग, साईडचा भाग, कटोरी कटोरीच्या साईडचा भाग आणि क्रॉस पट्टी एवढं निघलं पाहिजे. परत पट्ट्या पण निघल्या पाहिजे, क्रॉस पट्टी. हा, म्हणजे 1 मीटर कपडा असून पण याच्यामध्ये काही कपडा शिल्लक राहत नाही. बऱ्याच काही अशा म्हणतात म्हणजे ज्या ब्लाऊज शिवायला येतात त्यांना त्यातलं काही नॉलेज नसतं, माहिती नसतं, त्या काय बोलतात, अरे बापरे 1 मीटर असं लागतं मला, 1 मीटर मध्ये होत नाही, तरी पण मी वेगळी पट्टी लावली असं होतं. पण जे रेल मध्ये जेव्हा समोर बघतो आपण तेव्हा कळतं काय ते. आता तुम्ही क्लासला यायला का म्हणून कळायला लागलो? आधी तू पण माझ्याकडे ब्लाऊज शिवायचीस तेव्हा तुला पण असं वाटत असं ना, अरे मला किती कपडा लागतो नाही का असं. पण तरी पण मी ऍडजस्ट करते, कोणाला परत नाही पाठवत. तर हे पाहता इथं समोरचा भाग काढायचा आपल्याला. तर ही कटोरी 32 साईजची इथं अशी ठेवून घ्यायची. आता इथं एकदम थोडस 1/2 इंचाचं अंतर सोडलंय बाईच्या आणि याच्यामध्ये, आणि आहे तशी आखून घ्यायची. आता इथं थोडं 1/2 इंच मी खाली ओढून घेतलंय. तर ही कटोरी येते आहे अशी आखून घ्यायची, परफेक्ट आखायची हिला, कमी जास्त काही करायचं नाही. इथं 1/2 इंच मी खाली घेतलंय, ते तुम्हाला नंतर दाखवते मी मोजून कसं. हिला आहे अशी आखून घेतली. आता हिला आखली, हिला उचलली बरोबर. आता इथं मी 1/2 इंच खाली घेतलं ना सरळ, ह्या साईडला पण 1/2 इंच घ्यायचं असं क्रॉसच, जसं आपला टच आहे तसंच. आणि ही जॉईंट करून घ्यायची. आता ही का घ्यायची 1/2 इंच खाली? कारण आपण ज्यावेळेस कटोरीचा टच घेतो त्यावेळेस हा भाग खाली येतो थोडासा, तेव्हा इथं कट मारतात म्हणजे सेफ द्यायला, क्रॉस पट्टी जोडत्या वेळेस थोडासा सेफ देता येतो. आणि जर 1/2 इंच खाली घेतलं नाही तर ते सरळ म्हणजे सेमच येतं, किंवा मग हा भाग थोडासा कमी पडतो आणि मग क्रॉस पट्टी थोडी वर जाते आणि मग कटोरी व्यवस्थित बसत नाही. म्हणून इथं 1/2 इंच खाली घ्यायचं. हा, आणि ह्या साईडला नाही वाढवायचं, हे आहे तसंच. आता ह्या साईडला बघा, हे 3.5 जसं आपण नेहमी वाढवतो ना कटोरी, 3.5 प्रत्येक साईजची कटोरी वाढवतो तेव्हा 3.5 लावतो. आता ही 3.5 आहे, पण आता हे 32 साईज साठी बरोबर, म्हणजे त्या कटोरीच्या साईज नुसार. आता ही आहे, ही 32 साईजला बरोबर बसते, पण छातीचा भाग जास्त असला तर याला थोडासा आपण आकार देतो 1/2 इंचाचा, किंवा एखाद्या अशी असते की तब्येत इथं रुंद भाग असतो आणि कमर बारीक असते, त्यावेळेस काय होतं 3.5 ठेवतो आपण, फक्त मधी फुगीर भाग देतो. आता हे कसं करायचं मी ते बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेले. आता इथं काय करायचं आपल्याला, छाती आहे 36, तर मग इथं मी किती लावणार आहे साईज नुसार. कटोरी किती आहे साईज, जरी ब्लाऊजची 36 असली, 35 असली, 34 असली, तरी कटोरी मेन आहे. कटोरी म्हणजे छातीचा भाग किती आहे त्याच्यावर तुमची कटोरी ठरवल्या जाते, किंवा तुमच्याकडे ब्लाऊज आलाय मेजरला तर त्याची कटोरी किती आहे ते बघायचंय आणि मग लावायचंय. आता मी अंगावरचं मेजर घेते, त्याच्यामुळे मी इथं बघा 4.25 लावणार आहे. किती? 4.25, कारण छातीचा भाग जास्त नाहीये. आपल्याला अंगावरचं मेजर घेतलं लगेच कळतं. आणि आपण जर नेहमी एखाद्या कस्टमरचे ब्लाऊज शिवत असले तर आपल्याला लगेच लक्षात येतं. आता इथे मी किती घेतलं 4.25 बरोबर. आता ह्या 4.25 वरून मी थोडासा 1/2 इंचावरती असा आकार देणार.
म्हणजे मी काय केलं, इथं पाव इंच घेतलं, मध्ये अर्धा इंच घेतलं आणि इथं परत एकत्र आणून मिळवले गळ्याजवळ. म्हणजे आणि काय होणार, हा भाग आहे तो एकदम असा रुंद नाही येणार, इकडं नाही येणार, तो बरोबर असा इकडच येईल आणि आपली कटोरी ती उभी येते. अशी चपटी नाही बसली पाहिजे. म्हणजे बऱ्याच ताईंचं असं असतं ना, इथं ताणल्यासारखं होतं, ओढल्यासारखं होतं, तर ते काय होतं, एकदम असा रुंद भाग आला तर हा वरचा भाग आहे तो, म्हणजे कटोरीचा भाग इकडे जातो वरती, तर वरती नाही आला पाहिजे, आपल्या पदराच्या आतमध्येच राहायला पाहिजे. हा बदल करायचा. तर हे बघा, ह्या साईडला इथं पाव इंच वाढवलं, मध्ये अर्धा इंच आणि परत आपण इकडं एकत्र आलो, परत थोडं कमी कमी केलं, याच्यावर आलो. आता इथं काय करायचंय, जसं मी तुम्हाला दाखवलं ना अगोदर व्हिडिओमध्ये, जसं कटोरी आपण वाढवली पेपरवरती, तेव्हा आपण नाही का वरती अर्धा इंच लावतो आणि इथं थोडा सेप देऊन घ्यायचा अर्धा इंच लावून, म्हणजे आपली कटोरी कशी झाली उभी आणि कटोरी छान बसते. आता याच्या बाजूला साईडचा भाग ठेवायचा, हे बघा असा बसला. आता इकडे जातोय ना हा भाग, पण याची शोल्डर किती याचं, हे बघा 3 इंचाचे, 3 थोडी एक लाईन आहे कारण ते असंच कट केलेलं आहे, एकदम परफेक्ट माप घेऊन नाही कट केलेलं. तर हे किती आहे, 3 इंच. आधी याला आखून घ्यायचं असं. आता इथं बसत नाही, पण याच्यासाठी पण काय करायचं ते पण सांगते. आता ह्या हे असं आखून घेतलं, हा भाग पण असा आखून घेतला इथपर्यंत, बरोबर. आणि हा पण थोडासा कट होऊन जाणार आहे मधला भाग, तर हा पण आखून घेतला, बरोबर. आता पाठीच्या भागाची घडी किती होती आपली, हे बघा 10:30 ची. तर पुढचा भाग आहे तो अर्धा इंच इथं शिलाईत जातो, म्हणून किती घ्यायचं, 11. किती, 11. पुढचा भाग अर्धा इंच जास्त घ्यायचं. आता हे झालं, त्याच्यानंतर आपण याला सरळ नाही घ्यायचं, याला 1 इंच क्रॉस घ्यायचं इकडं आतमध्ये ह्या साईडला, कारण कमराचा भाग कमी असतो म्हणून. आता इथं किती आहे, हे बघा 11. आणि हे जर मोजलं तर भरपूर जास्त भरतं, 13 भरतं, म्हणजे 2 इंच जास्त भरतं. मग आपल्याला काय करायचं, इथं पण शिलाईत जाणार आहे आपलं 1 इंच, इकडं अर्धा, इकडं अर्धा, इथं पण 1/2 इंच शिलाईत जाणार आहे, मग किती झालं, 1.5 इंच, बरोबर. 1.5 इंच ते आणि इथं आपण 1 इंच आतमध्ये घेणार आहे, म्हणजे किती झालं, 2.5 इंच कमी झालं. छातीपेक्षा खालचा भाग 2.5 इंच कमी घ्यायचा आहे, मग तेव्हा आपल्या कमराला फिटिंग बरोबर येते. मग आता काय करायचंय, जसं मी तुम्हाला बोलले क्रॉस आतमध्ये घ्यायचं, सरळ जर ओढलं तर सरळ येतं, मग तेव्हा कमराचा भाग मोठा होतो आणि मग फिटिंग करायला प्रॉब्लेम येतो, म्हणून आतमध्ये घ्यायचं 1 इंच. आता इथं ही लाईन आहे ही क्रॉस ओढायची, म्हणजे आता ही आपण थांबा तुम्हाला आता करून दाखवते. आता ही सरळ आहे ना, 1/2 इंच क्रॉस घ्यायचं वरती, म्हणजे हा भाग आहे तो खाली येत नाही फिटिंगच्या वेळेस क्रॉस पट्टी जोडल्यावर, आणि आपल्या इथं क्रॉस पट्टी पण येणार आहे. बऱ्याच ताईंच्या अशा पण कमेंट येतात की ताई पुढचा भाग कसा वाढवायचा, पुढचा भाग कसा वाढवायचा, तर वाढवायची गरजच पडत नाही, जशी तुमच्या कटोरीची साईज वाढते तसा पुढचा भाग ऑटोमॅटिक वाढतो, आणि मग क्रॉस पट्टी ती उंचीनुसार लावायची असते. आता याची उंची किती आहे, 14, बरोबर. पाठीची उंची शिवून 14 राहणार आहे, मग याला क्रॉस पट्टी कितीची लावायची, 4 ची आणि 3 ची, आणि त्याच्यापेक्षा जर जास्त असेल तर मग 4.5 ची आणि 4 ची क्रॉस पट्टी लावायची. आता इथे मी काय केलं, 1/2 इंच कमी केलं. आता ही लाईन आणि ही क्रॉस घ्यायची अशी, हे बघा हे क्रॉस घेतलं. आता हा भाग आपण काढून घेऊ. आता इथं एक बदल करायचा आपल्याला. आता काय बदल करायचा, आता हे किती भरतंय, 2.5 इंच, आणि आपलं किती होतं, 3 इंच शोल्डर. मग आता काय करायचं, ह्या साईडला आपल्याला 1/2 इंच वाढून घ्यायचं, कुठं, गळ्याच्या साईडला, आणि इथून इकडं 3 इंच लावायचे. आता कुठं आलं, आलं परफेक्ट तिथं. काय केलं, इकडे 1/2 इंच कमी केलं आणि 1/2 इंच गळ्याच्या साईडला वाढवलं, आणि काय होईल, गळा उतरणार नाही, तुमचं शोल्डर उतरणार नाही, हा गळ्याचा भाग आहे तो एकदम असा रुंद पण नाही राहणार, हे कळलं ना. आता हा भाग ह्या भागाला आणून जोडायचा, कुठं, कटोरीच्या. काय पण ते आकारामध्ये बदल नाही होणार कशाच्या, तो जो आपला हे असतो तो, आता तुम्ही जे पॅटर्न लावलं त्यानुसार नाही ना. आता साईडचा भाग हा वाढला ना, त्याच्यामुळे साईडचा भाग साईडला गेला अजून, मग गळा काय झाला, 1/2 इंच आणि साईडला गेला, म्हणून आपण इकडे काय केलं, 1/2 इंच गळ्याच्या साईडला वाढवलं. मागच्या साईडला काय नाही करायचं, पुढच्या साईडला. आता माझा एवढा 27-28 वर्षाचा अनुभव आहे, तर मग हे असं केल्याने काहीच प्रॉब्लेम येत नाही.
तुम्ही एका मापून हा आता इकडं जाणार नाही ना ते कमी झाला ना तो आता साईडला वाढवला इकडं कमी केला नाही आलं लक्षात पण इथून तीन होतो ना इकडं व्हिडिओ मध्ये बोलू चालेल ना हा चालेल ना असं नाही काकी म्हणजे मी काय म्हणते हा इकडे इकडचं इकडे घेतलात ना हा जो आकार आहे हा आकार इथे आहे ना बरोबर हा कितीचा आहे साडेपाचचा आहे आपल्याला सहा पाहिजे बरोबर आता आपण काय करणार आहे इथं अडीच इंच लावणार आहे जो मधला भाग आपण दोनचा येतो ना आपला पेपर कटिंग तर हे अडीचचा घ्यायचा असतो कारण शिलेत पण जातो आपलं बरोबर तर हा जो भाग आहे ना म्हणजे कोणता हा भाग बरोबर हा भागापासून ह्या भागापर्यंत आपल्याला काय करायचंय अडीच इंच लावायचे पण हे साडेपाचच आहे मुंडा आणि आपल्याला किती घ्यायचंय सहा बरोबर मग आता इथून मी काय केलं अडीच लावलं हे बघ अडीच लावलं आता काय करायचंय हे तीन आहे हे अडीचवर आणायचंय हे अडीच आहे इकडे अर्धा इंच खाली घ्यायचंय हे बघ इथं एवढं मोजून दाखवू हे बघ आला अर्धा इंच आता मला ती सवय झाली हा त्याच्यामुळे ते मेजर परफेक्ट येतो तर हे बघ हा भाग इथे दिला आता हा आकार कुठे आला ओके कळलं वाचला कपडा याच्यामध्ये येण्याचा याचा काही संबंध नाही आला हे बघ आणि हे तीन इंचाचं आपलं शोल्डर पण झालं आणि हा भाग बसला आपला बरोबर आता मेन काय राहिली क्रॉस पट्टी आता कटिंग करताना हे कटिंग नाही करायचं अच्छा आलं लक्षात आता काय राहिली क्रॉस पट्टी म्हणजे झाला हा पुढचा भाग पुढचा म्हणजे आपण ब्लाऊज वरती काय करणार आहे सरळ करणार आहे फक्त आपलं ऍडजस्ट इथं करायचंय कारण अस्तर पूर्ण पाहिजे बरोबर एक जर एक्स्ट्रा अस्तर लावलं तू इथे दोन अस्तर वापरले तर तुला तेवढी शिलाई देणार आहे का कोण नाही तेवढी देणार ना तुम्हाला हा मग आपल्याला तेवढ्या एक मीटर मध्ये ऍडजस्ट करता आलं पाहिजे मोठं माप असलं तरी बरोबर आहे आता इथं कपडा उरलाय इथं कपडा उरला याच्यात पाठीच्या पट्ट्या गळ्याच्या पट्ट्या आणि काच बटन पट्ट्या आता इथं आपल्याला काय करायची क्रॉस पट्टी काढायची आता क्रॉस पट्टीची घडी किती आपण जेवढी पाठीची घडी असते ना तेवढीच लावतो साडेदहाची आता इथं साडेदहा बसणार आहे का नाही बसणार इथे किती बसतंय नऊ इंच बरोबर मग आता साडेदहा आहे बरोबर तर ही नऊची बसते ना एवढीच काढायची हा म्हणजे आपण जसं नेहमी म्हणतो ना की हा ठीक आहे आपल्याला साडेदहाचीच घ्यायची तर जर कमी पडली तर काही प्रॉब्लेम नाही जी आपली कपड्यावरची ना ती साडेदहा काढायची आणि ही अस्तरची थोडी कमी पडलेली कारण ही फिटिंग मध्ये जाणार आहे कारण इथं टक्स येईल इथं शिलाईत जाईल तर ती क्रॉस पट्टी ऍडजस्ट होईल आता बाय एवढं ऍडजस्ट करता आलं पाहिजे आता इथून आपल्याला काय करायचं चार इंचाची क्रॉस पट्टीची उंची लावायची आणि ह्या साईडला तीन इंचाची ही काय झाली क्रॉस पट्टी आणि हिला आकार देऊन घ्यायचा खूप सोपं आहे अवघड नाही फक्त यायला लागलं ना तोपर्यंत जोपर्यंत येत नाही ना आपल्याला तोपर्यंत कोणती गोष्ट अवघड वाटते आणि एकदा यायला लागली ना आता ती तू रात्री झोपीत जाईल तुला विचारलं तरी तू सांगशील आता हा कपडा उरला आता इथं आपल्या दोन आरामशीर काच बटन पट्ट्या निघते.